बियाणं सगळं बोगस आहे, सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं. आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी, कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही, ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही. आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात, घेऊन जा, मी आणि माझी जनता समोरासमोर आहे तेवढी मला पुरे आहे. आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका. 100% जिंकणारच जिंकणार, पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकू शकत नाही. जर शेतकरी असा म्हणाला अरे माझं पीक येणारच, नाही तसं नाही, जमीन नांगरावी लागेल, तिची मशागत करावी लागेल, बियाणं पेरावं लागेल, मग त्याला पाणी द्यावं लागेल, खत द्यावं लागेल, आणि त्याच्यानंतर पीक उगवणार आहे.